नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कोकणात थंडीने हुडहुडी, दापोलीचा पारा गेला 19.9 अंशावर. तर मतलई वाऱ्यामुळे कोकणावर थंडीची धुलई पसरू लागली आहे. गावागावात गारवा जाणू लागला आहे. दापोलीत पारा 19.9 अंश सेल्सिअस तर रत्नागिरी 17 अंशपर्यंत घसरला आहे. संपूर्ण हंगामाच्या सुरुवातीलाच दापोलीत पारा खाली आल्याने थंडीचा कडाका दिवाळीत वाढण्याची शक्यता आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 90% आंबा कलमांना पालवी फुटली. जिवंत असलेली 60% कलमे मोहरली आहेत. मोसमी पाऊस यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत होता, त्यामुळे थंडीही लांबली. 8 दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मतलई वारे वाहू लागले, त्यानंतर हवेत गारवा जाणू लागला. मात्र कडकाच्या थंडीची रत्नागिरीकरांना प्रतीक्षा होती. मंगळवारी तारीख 10 रात्री हलकी थंडी पडली होती. बुधवारी सकाळी दापोली तालुक्यात किमान तापमानात 19.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. हंगामच्या पहिल्या टप्प्यात पारा खाली घसरल्यामुळे यंदा चांगली थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान तज्ज्ञांनीही यंदा कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्या अनुषंगाने वातावरणात बदल सुरू झाले आहे. दापोलीतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत हवेत उष्म असतो. उरीत वेळेत जोराचा वारा आणि गारवा जाणवत आहे. संगमेश्वर, चिपळूण, दापोली, खेड, मडगणसह अन्य तालुक्यातील नदी किनारी भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. तर अधिक माहिती अशी की रत्नागिरीत पारा 17 अंशपर्यंत खाली आला असून कमाल तापमान 33 अंशपर्यंत आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा आंबा कलमे उशिरा येण्याची शक्यता आहे. पावसामुळे 90% पालवी आली असून 5 ते 7% कलमे जुनी आहे. झाडांच्या संख्या मुबलक आहे, तिथेही फूट नाही. पालवी आली तर लगेच फुटणार नाही. पालवी नसलेल्या झाडांना 1.5 महिना वाट पाहावी लागेल. आताच्या परिस्थितीवरून आंबा हंगामाचे चित्र स्पष्ट होणार नाही. कातळावर आंबा कलमांना फूट नाही. पालवी आली तरीही आता लगेच फुटणार नाही. थंडी लांबली तर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हंगामाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. अति थंडीचेही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. प्रसन्न पेटे बागायतदार संपादन अर्चना बनगे. तर मित्रांनो बघा, कोकणात थंडीने हुडहुडी भरल्याने दापोलीचा पारा गेला 19.9 अंशावर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.